संचारबंदीचा फटका सर्वसामान्य आणि गोरगरीब नागरिकांना बसतोय अशा वेळी सदर बाजारातील हातावरचं पोट असलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी नगरसेविका स्मिता माने आणि मंथन फाउंडेशनच्या अध्यक्ष मारुती माने पुढे सरसावले आहेत येथील गोरगरीब नागरिकांना दररोज तीन टन भाजीपाला मोफत वाटला जातोय शिवाय जीवनावश्यक वस्तूंचं कीट आणि अंडी वाटली जात आहेत गेले आठ दिवस हा उपक्रम सुरू असून आतापर्यंत दोन लाख दहा हजार रुपयांचा एकवीस टन भाजीपाला मोफत वाटण्यात आलाय संचारबंदीमुळं हातावरचं पोट असलेल्या कष्टकऱ्यांचं जीवन अत्यंत हालाखीचं बनलंय सदर बाजार झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांची परवड होऊ नये यासाठी नगरसेविका स्मिता माने आणि मंथन फाउंडेशनचे अध्यक्ष मारुती माने पुढे सरसावले आहेत त्यांच्या वतीनं या परिसरातील नागरिकांना दररोज मोफत भाजीपाला जीवनावश्यक वस्तूंचं किट आणि अंडी वाटप असा उपक्रम राबवण्यात येतोय दररोज सकाळी मार्केटयार्डातून ताजी भाजी खरेदी करायची आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून घरोघरी जाऊन ती मोफत वितरित करायची असा उपक्रम गेले आठवडाभर सुरू आहे दिवसाला तीन टन या प्रमाणे गेल्या सात दिवसात एकवीस टन भाजीपाल्याचं वितरण करण्यात आलंय दररोज चौदाशे कुटुंबियांना त्याचा लाभ मिळतोय प्रत्येक घरात अर्धा डझन अंडीही देण्यात आली त्याचबरोबर अत्यंत गरजू कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूचं किटही देण्यात आलं भाजीपाला जीवनावश्यक वस्तूंचं किट वाटप करण्याबरोबरच स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पंचवीस हजार रुपये आणि चार हजार मास्क देऊन सत्कारही करण्यात आला सदर बाजारमधील नागरिकांना घर बसल्या मोफत भाजीपाला मिळत असल्यानं लोक रस्त्यावर येत नाहीत माने दाम्पत्याकडून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय